राजूरा तहसील पत्रकार संघ की ओर से पत्रकार दिन समारोह में नवनिर्वाचित विधायक सुभाष धोटे का सत्कार किया गया। राजूरा तहसील पत्रकार संघ द्वारा आयोजित पत्रकार दिन समारोह का आयोजन किया गया। इसमें पत्रकारों की ओर से नवनिर्वाचित विधायक सुभाष धोटे इनका सत्कार किया गया। साथ ही ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार आनंद भिंडे लोकमत राजूरा, उत्कृष्ट वार्तांकन पुरस्कार श्रीकांत गोरे दैनिक सकाळ, ग्रामीण वार्ता पुरस्कार सलीम महमूद शेख दैनिक पुण्यनगरी ज्योति, प्रतिकार पुरस्कार प्रवीण देशकर दैनिक लोकशाही वार्ता राजूरा इन्हें पुरस्कार देकर सम्मानित किया गया। इस दौरान विधायक सुभाष धोटे साथ ही पूर्व विधायक एडवोकेट वामनराव चडप ने अपने अपने विचार रखे। त्याबद्दल खरं पाहिलं तर मग कुठतरी आपलं पण चुकल्यासारखं आपल्याला वाटते की बाबा आपण मग हे काय करून राहिलो आहोत। जे खऱ्या गोष्टी आहेत त्या जर समजा तुम्ही पॅटर्नच करणार नसतील आणि खोट्या गोष्टीवर जर तुम्ही लेखन चालत असेल तर हा सुद्धा आजच्या पत्रकारांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि हे या गोष्टी मला सांगण्यासाठी काही याच्याबद्दल काही हे वाटणार करणारी जी आजच्या सत्कार मूर्ती आहे त्यांच्या पाठीशी राहायचो आहे। आज नवनिर्वाचित आमदारांचाही सत्कार झाला, दुसऱ्या बाजूला SDPO झालाय ते म्हणतात मी आता ओपनिंग बॅट्समन आहे, आम्ही सगळे त्यांच्या वडिलांच्या वयात आहे। पण एक लक्षात ठेवायचं, व्हेअर प्लेटो एंड्स एरिस्टॉटल बिगिन्स, मागची पिढी संपल्याशिवाय पुढची पिढी जाता येत नाही, पुढच्या स्थेत मागचा शहाणा, आप आणि बापू पुढे जाय तिथं घेतात हे पाऊल अशी सोय। मी कालच एक चांगलं नाटक पाहून आलो।